मान्य आहे साहेब आठ मिनिटांमध्ये मांडू अध्यक्ष महोदय गेल्या पंधरा एप्रिलला एप्रिल पूर्ण देश कोविड मध्ये असताना एक सिडको महामंडळाने जो युडीच्या अंडर येतो त्यांनी एक प्रस्ताव पारित केला की नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव पूर्ण देश कोरोना काळामध्ये होरपळत असते ना पूर्ण मुंबईमध्ये सर्वात जास्त मृत्यू होत असताना आणि बाळासाहेब ठाकरेंच नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोनी केला आणि हा प्रस्ताव हा पूर्ण भूमिपुत्रांच्या स्थानिकांच्या भावना विरुद्ध होता कारण सर्व भूमिपुत्रांची आणि त्या तिथल्या स्थानिक जनतेची इच्छा आहे की ज्या ज्या आमच्या लोक नेत्यांनी ज्या दिबा पाटलांनी पूर्ण नव्या मुंबई वसण्याकरता मग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा असेल साडेबारा टक्क्याचा कायदा ज्या माणसाने ज्या आमच्या नेत्याने ज्या दिबा पाटलांनी दाखवला महाराष्ट्राला त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे ही भूमिपुत्रांची भावना लक्षात न घेता ऑनलाईन पद्धतीने ठराव केला आणि तो ठराव विखंडित करावा याकरता गेल्या जून महिन्यापासून किमान दहा वेळा आंदोलन झाली आणि स्थानिक जनतेच्या रेट्या रेट्याला घाबरून राज्य सरकारने अजून तो कॅबिनेटमध्येही आणला नाही माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून मा, राज्य सरकारला विनंती आहे की तो जो सिडकोचा ठराव केलाय बाळासाहेब ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरे मोठे होते त्यांचं दुसरं शंभर ठिकाणी नावं द्या पण त्या अंत नव्या मुंबईत माझ्या मतदारसंघात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे फक्त आणि फक्त लोकनेते दिवा पाटलांचं नाव द्यावं ही स्थानिकांची प्रकल्पग्रस्तांची आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे आणि ही शासनाने लक्षात घ्यावी आणखीन कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल सन्मान्य गृहमंत्री इथे आहेत मला मला त्यांना विचारायचं की एक पाच सहा दिवसापूर्वी नव्या मुंबईतल्या आणि विशेष करून पनवेल परिसरातल्या डान्सबारवर या या सदनामध्ये चर्चा झाली साहेब एकही तिथल्या ज्या पी आयच्या अंडर ज्याच्या ज्युडिक्शन मध्ये बार चालू आहेत त्यांना एकालाही सीपीने नोटीस दिलेली नाही आणि नव्या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था जेवढी बिघडली आहे तेवढी मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी बिघडलेली असेल पण त्याचं कारण आहे की आलेला प्रत्येक अधिकारी कारण साहेब आम्ही वीस वीस वर्ष झाली सामाजिक क्षेत्रात आहोत आम्हालाही माहिती आहे ते आलेले पी आय आम्हालाही सांगतात करोडो रुपये भरून ते त्या ठिकाणी पोस्टिंग मिळवतात आता वळसे पाटील साहेब आहेत सर्वच जण स्तुती करतात वळसे पाटील साहेबांसारखा एक कर्तव्य त्याच्यामुळे वळसे पाटील साहेब आठ दिवसापूर्वी एक चर्चा झाली होती की नव्या मुंबईतले डान्स बार आणि आपण सांगितलं साहेब आठ दिवसामध्ये एकही पी आय ला शोकॉज नोटीस दिली गेलेली नाही हे दुर्दैव आहे आपण जरा कृपया याच्यात लक्ष घालावं माझ्या या नव्या मुंबईत डेव्हलप होट असलेल्या द्रोणागिरी क्षेत्रामध्ये उल्वे नोड हा भाग येतो एक लाख लोक त्या ठिकाणी राहायला येणार आहेत आजपर्यंत साठ ते सत्तर हजार लोक राहायला आली पण त्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाहीये म्हणजे अर्धे सेक्टर एन आर आय ला जोडलेले आहेत अर्धे सेक्टर नावाशेवायला जोडलेले आहेत त्याच्यामुळे वळसे पाटील साहेब आपल्याकडे एक विनंती आहे गृहमंत्र्यांना की नव्या मुंबईत या उल्वे नोडमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं ही आपल्या 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 विभागाकडे मागणी आहे एमएमआरडीए कडून एमएमआरडीए कडून साहेब मच्छीमारांकरता जे अनुदान देणार होते त्याच्यामध्ये तफावत तफावत साहेब दोन मिनिटामध्ये आटपतो दोन मिनिट द्या त्याच्या त्याच्यानंतर माझ्या इथल्या मच्छीमारांना जो परतावा द्यायचा आहे तेच तो आजपर्यंत डिझेलचा परतावा मिळालेला नाही शासनाचा मी त्याच्याकडे लक्ष वेधतो की त्या मच्छीमारांना न्याय द्यावं कारण आपण अनेक निर्बंध पण त्यांना चालू असलेल्या सुखसुविधा हे शासन देत नाहीये हे मला त्याचं दुर्दैव आहे आणि गावठण विस्तार आणि नव्या मुंबईमध्ये उरण पनवेल उरण परिसरामध्ये ज्या इमारती वाढत आहेत जे नागरिकांना वाढत आहे जे सिडकोच्या माध्यमातून असेल नैनामधून मा असेल पण त्या येणाऱ्या लोकांच्या पाण्याची व्यवस्था आजही नाहीये तिथे पाण्याचा तुटवडा होतो कोकणामध्ये आम्ही आबाळातून पडणारं पाणी बघतो शेतात पाणी बघतो तळ्यात बघतो पण लोकांच्या घरात पाणी येत नाही समस्येवर पण लक्ष देणं हे फार गरजेचं आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी या विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी या चर्चेला सुरुवात करत असताना अनेक विषयांचा ओळपो केला अध्यक्ष महोदय नव्या मुंबईमध्ये बनणारा विमानतळ आणि या विमानतळाला त्या परिसरातील एक लोक नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं पाहिजे याचा आग्रह धरण्यासाठी अध्यक्ष मोदी मी उभा आहे अध्यक्ष मोदी हा विमानतळ सिडकोच्या माध्यमातून बनवला जातोय आणि हा विमानतळ बनवणारी सिडको ही मुळामध्ये सत्तर साली ज्या वेळेला त्या ठिकाणी आली त्यावेळेला वेळेला नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी तिथे आली आणि सत्तर सालाच्या संपादनाच्या वेळेला संपूर्ण पंच्याण्णव गाव नव्या मुंबईमध्ये ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पंच्याण्णव गावांचं गावठाण संपादित केलं जाणार होतं त्या पंच्याण्णव गावांच्या गावठाणा सहित त्यांचं स्थलांतर करण्याची योजना होती त्यावेळेला त्यांच्या बाजूनी उभे राहिले ते दिबा पाटील साहेब आणि दिबा पाटील साहेबांच्या विषयी मी या सदनाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण पाच वेळेला या विधानसभेचे आमदार दोन वेळेला खासदार एक वेळेला विधान परिषदेचे आमदार ही गाजवलेली त्यांची कारकीर्द बहात्तर ते सत्याहत्तर या सदनाचे विरोधी पक्ष नेते सदुसष्ट ते बहात्तर महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष सीमा प्रश्नासाठी एक वर्षाचा कारावास चौऱ्याऐंशी साली आंदोलन ज्या वेळेला पेटलं त्यावेळेला पनवेल आणि उरण जमीन बचाव समितीचं अध्यक्षपद भूषवलं चौऱ्याऐंशी साली शेतकऱ्यांच्या आंदोलनातला दाबून टाकण्यासाठी गोळीबार झाला पाच हुतात्मे दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी शेतकरी झाले अध्यक्ष मोदय दिवा पाटील साहेबांनी आयुष्यभर या शेतकऱ्यांच्या साठी लढा दिला त्यांचं घर त्या शेतकऱ्यांनी बांधून दिलं वीट वीट जोडत घराचं नाव संग्राम त्या घरामध्ये देवांचे फोटो नाहीत अध्यक्ष महोदय त्या घरामध्ये फोटो आहेत या पाच हुतात्म्यांचे आणि म्हणून या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर जे लढले ते दिबा पाटील साहेब ज्या भूमीवरती हा लढा लढला गेला अध्यक्ष महोदय ती जमीन सिडकोनं जेएनपीटीला देऊ केली त्या जेएनपीटीच्या एन प्रकल्पग्रस्तांना आजही साडेबारा टक्के मिळालेले नाहीत आयुष्याच्या शेवटापर्यंत अँब्युलन्स मध्ये जाऊन आंदोलन करून दिबा पाटील साहेबांनी संघर्ष केला अध्यक्ष महोदय या सर्व परिसरामधल्या या शेतकऱ्यांना केवळ विधायक भूमिकेतून नाही आमदार म्हणून खासदार म्हणून लढलेलं नाहीत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले म्हणून प्रयत्न केलाय आगरी समाजाचे नेते होते आगरी समाजामधल्या ज्या खर्चिक चालीरीती असतील ज्या रूढी परंपरा असतील त्या बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या ते हृदयात आहेत त्यांनी त्यांना दैवत मानलेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र त्यांच्यासाठी जो एकवटलेला आहे तो एकवटला आहे कारण त्यांनी मनातून त्यांना देवस्थानी मानलेला आहे अध्यक्ष महोदय अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला या विमानतळाच्या संदर्भातला नावाचा विषय आला त्यावेळेला अध्यक्ष महोदय या ठाणे जिल्ह्यातल्या मधला मुंबई मधला सर्व भूमिपुत्र एकवटलेला आहे आणि त्याची मागणी अध्यक्ष महोदय कि अनेक प्रकल्प होत आहेत होतील अनेक प्रकल्पांना सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचं नाव देता येईल पण विमानतळ ही कर्मभूमी जन्मभूमी त्या दिबा पाटील साहेबांची आहे आणि त्याला नाव हे फक्त दिबा पाटील साहेबांचं दिलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार आहोत अध्यक्ष मोदय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती पण मुख्यमंत्र्यांनी नाही ऐकलं पण अध्यक्ष मोदय जर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न बारा वर्ष चालला हे विमानतळ होईपर्यंत आणि जोपर्यंत त्याला नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं आणि सन्मान करावा ही विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय आजच्या कामकाज पत्रिकेतील अर्ध्या चर्चेच्या सूचना उद्या घेण्यात येतील सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ वाजता सभागृहाची विशेष बैठक भरेल या बैठकीत सकाळी नऊ ते दहा पंचेचाळीस या वेळेत लक्षवेधी सूचना चर्चे करता घेण्यात येतील सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल